सतत बापाला शिवीगाळ करणाऱ्या मुलाने अखेर बापाचा काटा काढला। वारंगुशी येथील बोरवाडी येथे काळू घाणे याने बापाचा खून करून 25 किलोचे 2 दगड कमरेला बांधून त्यांना जांभुळी विहिरीत शनिवारी टाकून दिले। घरातील आई बहीण यांना दम देऊन तुम्ही कोणाला सांगाल तर तुमचाही काटा काढेल असा सज्जड दम दिला। मात्र मंगळवारी त्याचा भाऊ काळू घाणे घरी आला आणि त्याने आईला म्हतारा कुठे विचारले आणि त्या कृत्य उघड झाले। याबाबत राजूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। गावामध्ये आज एका व्यक्तीचा विहिरीमध्ये दगडाला बांधून असलेला मृतदेह मिळून आला। त्याबाबत अधिक चौकशी केली असता सदरचा मृतदेह हा रामदास घाणे राहणार वारंगुशी यांचा असल्याचे निष्पन्न झाले। सदरचा गुन्हा हा त्यांचाच मुलगा काळू घाणे याने केलेला आहे। नमूदचा गुन्हा हा काळू घाणे याने त्यांच्या बकऱ्या विकल्या होत्या। त्याबाबत त्याचे वडील रामदास घाणे यांनी त्याला विचारणा केली होती, तू बकऱ्या का विकल्या? या कारणाचा त्याला राग आल्याने त्याने 19/2/2022 रोजी घरामध्ये असताना त्यांचे वादविवाद करून त्यांच्या डोक्यामध्ये लाकडाने जोराचा फटका मारला। त्यामध्ये त्यांचा अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झालेला होता। परंतु त्यांनी त्यांना कोणत्या स्वरूपात दवाखान्यामध्ये न नेता घरामध्ये तसेच ठेवले व आपलं हे गुपित हा प्रकार पुढे उघड होऊ नये म्हणून त्यांनी घरामध्ये त्यांचे बहीण आणि आई यांना देखील धमकावलं की तुम्ही जर कुठे काय बोललात तर तुमच्यासोबत देखील मी असा प्रकार करेन। आणि त्याने नमूद त्याच्या वडिलांना शेतात त्यांच्या शेतातील विहिरीवरती घेऊन जाऊन दगडाने बांधून विहिरीमध्ये टाकून दिलेले होते। तरी त्याचे बंधू जे नारायणगावला कामाला होते ते काल घरी आल्याने त्यांनी विचारलं वडील कुठे आहेत। त्या दरम्यान सदरचा प्रकार त्याच्या आईने आणि बहिणीने त्याच्या भावाला सांगितल्याने नमूदचा प्रकार उघडकीस आलेला आहे व आज त्याच्या भावाची तक्रार घेऊन त्याच्याविरुद्ध काळू घाणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आणि पुरावा नष्ट करणे बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। वारंगुशी येथील बोरवाडी येथे रामदास लक्ष्मण घाणे वय 60 हे आपल्या 3 मुले व 3 मुलींसह राहतात। त्यांना राजू, बाळू, काळू 3 मुले आहेत व 3 मुली। राजू बाहेर गावी राहतो तर बाळू पुणे जिल्ह्यात आपल्या पत्नीसह रोजगारासाठी जातो व 1-2 महिन्यांनी घरी येतो। काळू हा घरीच असतो। शनिवारी बकऱ्या विक्री करून बाप लेकात भांडणे झाली आणि त्यातच बाळूने बापाचा खून केला। त्यावेळी आई बहीण घरात होते। काळूने दम देत जर वाच्यता कराल तर तुमचा काटा काढली असा सज्जड दम दिला। वडिलांना विहिरीत 25 किलोचे 2 दगड कमरेला बांधून विहिरीत फेकून दिले। बुधवारी सायंकाळी बाळू व त्याची पत्नी पुणे जिल्ह्यातून घरी आले। त्यावेळी आईला म्हातारा कुठे आहे असे विचारताच आई रडू लागली आणि त्याचवेळी काळू पळून गेला। ही घटना राजूला कळताच तोही पळत आला। गुरुवारी सकाळी दोघा भावांनी विहिरीत असलेल्या आपल्या बापाचे प्रेत वरती काढले। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहाय्यक नितीन खरणार, हेड कॉन्स्टेबल डगळे काळे आदी उपस्थित होते। पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। राजूर पोलिसांनी खुनाचा भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यासाठी पथक पाठवले आहे। तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची।